संसद येथील झालेल्या गोळीबारातील आरोपींना 30 तारखेपर्यंत मिळाला PCR. 25 जुलै रोजी पुसद येथील वाशिम रोडवरील MRF शोरूमजवळ झालेल्या गोळीबारातील आरोपी फैजल अली खान आणि शेख हफीज शेख कादर यांना आज पुसद येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यातील तिसरा आरोपी मन्या उर्फ ओमकार पाटील हा नाबालिक असल्याने त्याला यवतमाळला पाठवण्यात आले आहे. फैजल अली आणि शेख हफीज या दोन्ही आरोपींना पुसद न्यायालयाकडून 30 तारखेपर्यंत PCR देण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार RT जेधे व त्यांची टीम करत आहे आणि राहिलेले आरोपी लवकरच जेरबंद होतील असे ठाणेदार यांनी सांगितले. दोन आरोपी अटक केलेले होते, त्यांना कोर्टापुढे हजर केलं असता त्यांना 30 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आणि एक जुनाईन बाल संघर्ष बालक आहे, त्याला ताब्यात घेतलेलं आहे. वेपन तिथे मिळालेलं आहे आणि त्याला तिथे प्रोसेस करून त्याला जुनाईन कोर्टात हजर केलेलं आहे. तपास चालू आहे, बाकीचे आरोपी करता पथक रवाना केलेलं आहे. लवकरच बाकी आरोपीला अटक करण्यात आली. सर, एकूण किती आरोपी आहेत टोटल? एकूण 7 आरोपी आहेत त्याच्यामध्ये. आता किती आरोपी? आता आपण 2 आरोपी अटक केले, त्याच्यात 7 पैकी 1 जुनाईला आपला बालगणिका आहे, तर तो ताब्यात घेतलेला, त्याला बाल न्यायालयासमोर हजर केलेला आहे. आणि बाकी राहिलेले 4 पैकी 1 MPD मध्ये तर स्थानबद्ध आहे, तर घेणार नाही आहे. आणि बाकी आरोपी चालू आहे.